काबल्याचे चिप्स वा, फक्त 200 रुपये. इन्सुलिन तयार करतो, राईट. कोड आहे आणि त्याच्यात सील्ड आहे. मला जर ओळखायचं असेल तर आपण सरळ सरळ पाण्यात टाकून गाठी वगैरे सगळे मेल्ड करते, राईट. करेक्ट करेक्ट करेक्ट. तुम्ही पहिलाच माणूस भेटला की लक्कर हळदची माहिती आहे. बघा बघा, अंध मुलांनी केलेले हे काम म्हणजे. हे बघा, बॉटल्स पासून बनवलेले. ओ ग्रेट. नमस्कार मित्रांनो, मी नितेन, आणि पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन एक प्रवास. मित्रांनो, आज मी आलो आहे ठाणा पश्चिम तलावपाळी जवळ छत्रपती शिवाजी महाराज मैदान आहे. तिथे ती महोत्सव भरवण्यात आला आहे 2024. डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठतर्फे आयोजित करण्यात आलेला आहे ती महोत्सव 2024. तर चला आज जाऊया आणि एक्सप्लोअर करूया आणि पाहूया इकडे आपल्याला काय काय पाहायला मिळतं. लेट्स गो. उन्नती महिला बचत गट आहे आणि कोकणी मेवा आहे इकडे सगळा. बटाट्याचा किस बाकी थाली पीठ आहे, कुळीत पीठ आहे, हे सगळं पण आहे आणि मसाले पण आहेत का? मसाले मालवणी मसाला. अच्छा, मालवणी मसाला हा 90 रुपये. संडे मसाला. अच्छा, हा किती ग्रॅम आहे? 100 ग्रॅम आहे ना. हळद आहे, पापड आहे, पाट्यावर. अरे वा, पापड. हा, पापडाचे बरेच प्रकार आहे आपल्याकडे. राईट राईट राईट. बघच काही. आणि इकडे बघा, शरबत आहेत ना. कोकम आगळ आहे, सगळं कोकमच. अच्छा वा. आणि हे कसे आहे आगळ? कसं रुपये? अच्छा, आगळ 80 रुपये आणि शरबत 100 रुपये. हे बघा मित्रांनो, लाल तांदूळ सुद्धा आहे. याची काय किंमत आहे? हे महाग असते ना. 100 रुपये किलो. हे बघा, इकडे सगळं लिस्ट दिली आहे. सांडगे सुद्धा आहे बघा, हा नंबर आहे ताईंचा. अच्छा, थँक्यू. इकडे आपण केरलाचा हलवा आहे. कसा आहे दादा हा मिक्सवाला? 120. हे बघा, 120 आहे केरलाचा मिक्स हलवा आहे. आणि हे कसे? 120 रुपये. कोकोनट ऑइल मी बघते ना. अचप्पम पण आहेत या दादांकडे. अचप्पम कसे? 80 रुपये. अच्छा वा. आणि बघा, वेफर्स पण आहे आणि एकदम फ्रेश फ्रेश आहे ना. सब सब फ्रेश आहे आपले पास. वा, पुरा नया माल आहे. वा, रामदेव ग्रह उद्योग आहे तिथे. आपल्याकडे काय आहे ताई? इन्स्टंट प्रीमिक्स. अच्छा, सगळे प्रीमिक्स आहेत का? हो, उपवासाचे पण आहेत आपल्याकडे खास. इडली, ढोकळा. राईट राईट राईट. छान. आणि काय किंमत आहे उपास? सगळ्यांचे 60 रुपये. अरे वा. हे बघा मित्रांनो, काबल्याचे चिप्स. वा. आणि हे कसे केले आहेत मग ताई? तळावे लागतात, तळून खायचे. तळून खायचे. वा, मग कडू असतील ना? नाही, बिलकुल नाही. कडवटपणा नाही. अरे हे बघा, हे बघा. हा, कडू नाही. कसं आहे पॅकेट? 40 रुपयाला. वा, इकडे पूर्ण डिटेल्स आहे काय काय आहे ते. आणि हा नंबर आहे बघा, हे वाले 150 चे. हे बघा, 150 चे. आणि हे वन साइडेड बॅग, स्लिंग बॅग, किती? 300 रुपये. वा, खूप छान आहे. अच्छा, याच्यापेक्षा छोटीवालीही 250 रुपये. वा, बरंच काही आहे बघा. आणि हे वाले बॅग 500 रुपये. हे 500 रुपये. याला काय बोलतात? टॉट बॅग बोलतात ना. टॉट बॅग आहे बघा, 500 रुपयाचे. आणि ही कशी आहे ही भाजीवाली? 100 रुपये. वा, आता हे बघा, लग्नाचा सीजन चालू आहे तर त्यासाठी खूप छान आहे बघा. छोटे बघा, हे 30 रुपयाला आहे. वा, खूप छान आहे बघा. विविध प्रकारचे बॅग्स आहे. हा, खाणांचे जे आहे ना ते 50 रुपयाला आहे. वा, ही वाली बघीत चालते आजकाल. राईट राईट. खूप सुंदर पूर्ण बॅगचं. आणि हे ऑर्गनाइजर आहे ना? स्टोरेज बॉक्स आहे. साडी स्टोरेज बॉक्स आहे. राईट राईट, ऑर्गनाइजर आहे. आणि याची काय किंमत आहे? 350, 320, 300. अच्छा अच्छा, 380. अच्छा, अशी किंमत आहे. आणि ते तिकडे येते ट्रॅव्हलिंग बॅग आहे. ते ती चेनवाली आहे बघा, ती कशी आहे? इयररिंग्स वगैरे. अच्छा, इयररिंग ते ठेवण्यासाठी आहे का? अच्छा अच्छा, 350 वाली. बघा, ही ट्रॅव्हलिंग बॅग आहे बघा. आता उन्हाळा येतो, सगळेजण फिरायला जातात. प्रवासासाठी उत्तम अशी बॅग आहे बघा. वा, अच्छा, आतमध्ये दोन खण दिलेत.
एवढे व्यवस्थित राहणार. अच्छा, खूप मोठा स्पेस आहे. साईडला आहे, समोर आहे, वरती ओले कपडे छोटे कपडे. आणि याची काय किंमत आहे? 3 साईज आहे. ही मोठी आहे, 19 इंची आहे. तर ही तुम्हाला येईल 650. ह्याच्यापेक्षा 17 इंची ती 600 आणि 550. अच्छा, 3 साईज उपलब्ध आहे. जेंट्स लेडीज दोघांनाही चालते. मी लाईट वेट, वॉशेबल आणि वॉटरप्रूफ. वा, खूप छान. बॅगची घडी होते. नकुल बॅग. नकुल बॅग आणि आताच राहिलाय भरतकनगर. अच्छा, आणि आपला स्टॉल क्रमांक किती आहे? 52 84335357 87. आपल्याला ना गोळा मिळेल ना. आणि कसा आहे दादा? 50 रुपयाला दादा. कोणताही घेतला 50 रुपये. हे बघा, काय सुद्धा घ्या, काळा खट्टा जे आपण चौपाटीवरती पाहतो ते दादा इकडे आलेला आहे. तर जर तुम्हाला गर्मीमध्ये थंड पिवासं वाटलं की या दादांच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. इकडे ना सफेद कांदे, अलिबागचे सफेद कांदे. वा, पेनचे कडधान्य. अच्छा, नागोठणेचे. हो वा, हे बघा सफेद पोहे आहे. हे बघा, हे पोहे पण आहे. वा वा, सर्व ऑर्गॅनिक दिसत आहे इकडे. राईट 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 राईट. आणि हे बघा, हे तांदूळ, लाल तांदूळ. हे कसे? 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. वा, हे हेल्दी असतात ना? हेल्दी खूप आहे. कडवेवाला आहे. अच्छा, हा कडवेवाला आहे. वाईट. गावरान चवळी, काळा चवळी, बारीक मटकी. वा, बारीक मटकी. वा, आणि सगळं ऑर्गॅनिक दिसतं. आणि हे काय? हे तीळ, तिळकुटाच, कुरासरी म्हणतात. राईट राईट राईट. ते सुद्धा आपल्याकडे. काळे मूग आहेत. काळे मूग. अरे वा, मूग हिरवे असतात ना? हिरवे आणि हे काळे. हो, पेनची खासियत आणली आहे. वा, बघा हे स्टॉल ऑर्गॅनिक आहे, सर्व ऑर्गॅनिक आहे इकडे. आणि कांदे कसे? कांदे छोटी माळ आहे, 2 जोडी. अच्छा, पण घेते ना 250 रुपये आहे. मोठी साईज आहे. अच्छा, आणि ह्याच्यामध्ये आपण जर घेतली, हा ही कितीला? 200 रुपये. फक्त 200 रुपये. अरे वा, खूप छान. आणि सफेद कांदे सर्वात छान आहे. अँटी ऑक्सिडंट असतं. राईट 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 राईट. बघेच फायदे त्याचे, डायजेस्टिव्हचे, पूर्ण बॉडीसाठी सर्वात चांगलं. वाईट राईट राईट. आणि बरेच कांदे आणले ताईने. बघा हे बघा, लवकर लवकर या. आणि असे ऑर्गॅनिक वस्तू जे ताईने आणले ते आपल्याला कुठे मिळणार नाही. हे या स्टॉलवरती आहे. स्टॉल क्रमांक किती आहे? 55 ना? 55 नंबर स्टॉल आहे. आणि हा ताईंचा नंबर आहे. बघा या स्टॉलवरती ना मध आहे. मध ऑर्गॅनिक असं मध आहे ना दादा? वेगवेगळा मध आहे. वेगवेगळे मध आहे. आणि बस आपला ब्रँड आहे मधाचा. अच्छा, जांभळाचा. ओके, सगळे वेगवेगळे असे फ्लेवर सुद्धा आहे. झाडाचा म्हणजे कसं करतात आपण, जिथं जी शेती आहे तिथं आपण मधमाशाच्या पेट्या नेऊन ठेवतो. ओके, आजोबांची ओव्याची शेती आहे, फुलं लागली तिथं आपण मधमाशाच्या पेट्या नेऊन ठेवणार. ओके, मधमाशी जाते, त्या फुलाचा रस घेऊन येते आणि त्याचा मध तयार. ओके, असं आहे का? आपल्याकडे कोणकोणते असे आहेत फ्लेवर? फॉरेस्ट आहे रेग्युलर, आजोबांचा आहे, तुळशीचा, आणि हा कडुलिंब जांभळाचा. ओके, आणि यांची काय किंमत आहे? 600 रुपये किलो पासून 1000 रुपये किलो. अच्छा, 600 रुपये किलो पासून 1000 रुपये. बघा, नीम, जामून, हनी हे सगळे बघा. आणि इथे प्राइस लिस्ट सुद्धा दिलेली आहे. हे आहे ड्रायफ्रूट विथ हनी. अच्छा, ड्रायफ्रूट विथ हनी. वा, सगळे 10 प्रकारचे ड्रायफ्रूट. अच्छा, वा, ड्राय नट्स टाकलेले यामध्ये वजन वाढीसाठी, लेकरांसाठी, खूप छान. आणि याची काय किंमत आहे? हे 1/2 किलो आहे, 550 ला आहे. अच्छा, 10% ऑफ चालू आहे. अच्छा, आपण कुठून आलात दादा? लातूर. लातूर, लातूर वरून आलात. आणि आपण हे दाखवले ना, हे पोळा आहे आणि त्याच्यात सील्ड हनी. अच्छा, मध आहे. ओके ओके ओके. मग अशा प्रकारे आपण काढता ही प्रोसेस दाखवली आपण. राईट. आणि इकडे सगळं माहिती दिली ना, वजन कमी होते, रक्त शुद्ध होते, ताबून टिकून वाहतं. राईट राईट राईट. इम्युनिटी बूस्टर आहे. आणि याचे फायदे कसं घ्यायचं ते पण लिहिले आपण ना. कोमट पाणी आणि मध आणि लिंबू, लिंबू सोबत रोज घ्यायचं. आणि दादा, ऑर्गॅनिक मध, आता जसं तू ऑर्गॅनिक मध आणलंयस आणि आता जसं मार्केटमध्ये बऱ्याच जागी मिळतं, तर यामधला जर फरक आपल्याला थोडक्यात जर सांगायचा असेल तर काय असेल दादा? ओळखण्यासाठी कशा प्रकारे एक सामान्य व्यक्ती होण्यासाठी म्हणजे थोडक्यात. आता जर
मधात काकवी किंवा पाक जो म्हणतो आपण तो जर मिक्स असेल तर त्याला जर ओळखायचा असेल तर आपण सरळ सरळ पाण्यात टाकून बघायचं. मग पाण्यात टाकल्यानंतर ओरिजिनल मध जे असतं ते तार बनून बुडाल जाऊन जमा होते. अच्छा. पण जर ते काकवी किंवा पाक असेल तर ते पाण्यात वरच्या वरी मिक्स होऊन जात असत. अच्छा अच्छा. एक घरगुती टेस्ट आहे ओळखण्यासाठी. ही एक एक घरगुती टेस्ट आहे ज्याने आपण पारख करू शकतो की हा ओरिजिनल आहे की नाही. पाक आणि मधातला डिफरेंशिएट करू शकतो. म्हणजे आणि मध हा किती काळ वाहतो? ओरिजिनल मध असेल तर किती दिवस राहिला तरी खराब होतो. हा किती जुना राहील तो चांगलाच राहतो. चांगलाच राहतो. अच्छा अच्छा. फक्त एक फूड लायसन्सचा नियम असतो की आपल्याला एक्सपायरी डेट लिहावी लिहावी लागते. नाही तर नॉर्मल नॅचरल मध वाहतो असे तो काहीच खराबच होतो. नॉर्मली 1.5 वर्ष तरी वाहतोच ना. 1.5 18 महिने 17 18 महिने लिहिलेली आहे ना. 1.5 वर्ष असतोच असतो मध. राईट. हे दादांचं कार्ड आहे आणि याच्यावरती हा बघा हा मोबाईल नंबर आहे. मोबाईल नंबर सुद्धा आहे. कॉल केला तरी होम डिलिव्हरी भेटून जाते ऑल इंडिया. अच्छा ओके ओके. तर नक्की या नंबरवरती आहे ना मित्रांनो कॉन्टॅक्ट करा. आणि जर तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल ना तर नक्की ऑर्डर द्या. कारण ऑर्गॅनिक मध आपल्याला खूप कमी जागी पाहायला मिळतो. तर तो या स्टॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला आहे. स्टॉल नंबर किती आहे दादा तुझं? 26 नंबर स्टॉल आहे बघा. 100% नॅचरल रॉ हनी. थँक्यू दादा. आणि हे तू किट आहेस ना ते मधमाशी काढतो तेव्हा हे असं तो पिघाला. ओके. राईट राईट राईट. या किट किट झालं ते. राईट. कोविड किट कसं निघालं होतं तसं. ओके ओके. खूप सुंदर. आणि हे खूप चॅलेंजिंग काम आहे ना. खूप चॅलेंजिंग काम आहे. बघा हिंगोळी प्रसिद्ध आहे हळद पावडरसाठी आणि ती आपल्याला या स्टॉलवरती पाहायला मिळते. बघा ही हळद हिंगोळीचीच आहे ना. वा सेलम. ओके. सेलम ही सर्वात पौष्टिक आणि चांगली हळद मानली जाते. अच्छा. आणि हे बघा पिवळी एकदम धम्मक आहे. आणि याची काय किंमत आहे? काही अच्छा. आणि किती आहे? अर्ध्या किलोचं पॅकेट आहे. अच्छा 1 किलो 300 अर्ध्या किलोचं पॅकेट आहे 150 रुपयाचं. वा. अजून आपल्याकडे काय काय आहे? काळा मसाला आहे. अच्छा काळा मसाला. खांडेशी खांडेशी स्वच्छ करून भाजून तयार केलेला मसाला आहे तो. ओके ओके. आणि इकडे कांदा लसूण मसाला आहे. अच्छा. कांदा लसूण अद्रक तीळ खोबरा. ओके. तुम्हाला फक्त भाजीला. अच्छा. म्हणजे हा कांदा लसूण 600 रुपये. कोल्हापुरी. कोल्हापुरी गरम मसाला. ओके. तेजा मिरचीचं तिखट आहे. अच्छा हा गोडा मसाला बनवलेला आहे. ओके. याची किंमत काय? याची 400 रुपये. अच्छा. हा मसाला 1000 रुपये किलो आहे. ओके. सर्वात बेस्ट मसाला भाज्यांसाठी असतो. राईट 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 राईट. दोन्ही याच्यामध्ये वापरू शकता. हा बेडगी मिरची. राईट राईट. हा मुंबईमध्ये जास्त करून बेडगी मिरची. ओके ओके. कमी तिखट. हे काय? बाजरी पासून बनवलेला मसाला. बाजरीचा रस्सा भाजीसाठी वापरायचा. अच्छा अच्छा अच्छा. अच्छा रस्सा घट्ट करण्यासाठी यूज करायचा. बाजरी आणि चणा डाळीपासून. ओके ओके. ओली हळद. आणि ओली हळद आहे बघा. वा वा. लोणच्यासाठी याचा वापर. आणि औषधी पण असते. राईट राईट. लेप पण लावू शकते. राईट राईट. राई आहे. आणि राई सुद्धा आहे बघा. ऑर्गॅनिक राई आहे. आणि चणे सुद्धा आहे. कडधान्य सुद्धा आहे. या स्टॉलवरती एकदम आपल्याला ऑर्गॅनिक गोष्टी अशा पाहायला मिळतात. तर या ताईंच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. बघा ताईंचा स्टॉल क्रमांक किती आहे ताई? 27 नंबर स्टॉल क्रमांक आहे. आणि हे नाव आहे शिवाग मसाले. आणि हा नंबर आहे ना ताई? हा नंबर आहे. बघा तुम्ही व्हिडिओला पॉज करून या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. स्लिंग बॅग आहे. स्लिंग बॅग आहे बघा. आणि कशी? 100 ला. अच्छा. 40 वाले. कोणतेही घ्या. याच्यामध्ये हे ब्रेसलेट आहे 30 वाले. अच्छा. आणि हे 40 वाले. हे जे नवीन आले ते पांडा. राईट राईट राईट. पांडा ब्रेसलेट हे. अच्छा पांडा ब्रेसलेट. ओके ओके ओके. बटरफ्लाय ते 150. बटरफ्लाय आहे. हे हेअर ॲक्सेसरीज आहे. राईट. हे सगळे हेअर ॲक्सेसरीज आहे इकडे. आणि इकडे सुद्धा बॅग्स आहेत. आणि ती कशी आहे ती? पोटली 200 ला. अच्छा. पोटली बॅग सुद्धा आहे या ताईंकडे. आणि अशा प्रकारे बॅग सुद्धा आहेत. ओके. आणि ह्यांची काय किंमत आहे? आपल्याकडे ना 100 ते 300 एवढ्याच रेंजमध्ये. अरे वा वा. म्हणजे कमी रेंजमध्ये आहे या ताईंकडे. आणि ती वाली पण खूप छान वाटते. हा 250 ला. वा एकदम रिझनेबल आहे. आणि आता लग्नाचा सीझन आहे ना त्यासाठी ती उत्तमच आहे एकदम. वा खूप छान छान अशा बॅग्स आहेत बघा इकडे सुद्धा आहे. हे बघा हे खूप छान छान असते. फक्त 80 रुपये.
ओ ग्रेट, हे बघा खूप वर्क केलेलं आहे त्याच्यावरती आणि फक्त 80 रुपयाला आहे. वा, या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. काही स्टॉल क्रमांक किती आहे आपला? 28 नंबर आहे बघा. आणि हा नंबर आहे ना तुमचा? हा बघा हा नंबर आहे. आणि तुम्ही व्हिडिओला पॉज करून या नंबरवरती कॉन्टॅक्टही करू शकता जर तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल तर. हे 700-800 आहे कुर्तीज आणि ड्रेस मटेरियल आहे ना 1000 रुपयापासून आहे बघा. बघा आणि शॉर्ट कुर्ती कशी आहे ताई? 550-550 शॉर्ट कुर्ती आहे या स्टॉलवरती. आणि बघा सगळ्या प्रकारच्या कुर्तीज आहे इकडे. आणि या ताईंचं हे स्टॉल आहे बघा, साई श्री कलेक्शन. अच्छा, मसाले आणि चटणी आहेत ना? शेवाळे इन्स्टंट प्रिमिक्स आहे. वा, थालीपीठ आहे, चकली आहे, भाजणीच्या चकली आहेत, भाजणीच्या चकली आहे, मल्टीग्रेन. आणि हे कसे आहे? 100 रुपये पाव. 100 रुपये पाव. अच्छा आहे बघा, लसूण शेव सुद्धा आहे. लसूण शेव कसे? 100 रुपये पाव. आणि पापडचे. वा, स्टॉल क्रमांक किती आहेत आई? 31. महाराष्ट्र स्पेशल रोस्टेड चिवडा आहे. ओके, मिलेट्स. ओके, पफ केलेला. राईट राईट. आणि हे कोणकोणते आहे? अच्छा, हे ज्वारी आहे, नाचणी आहे आणि हे बाजरी आहे. वा, तिन्ही घेऊन आलेले, तिन्ही हेल्दी आहेत. सर पहिल्या तर हेल्दी आणि टेस्टी. आणि काय किंमत आहे यांची? 120 ला. अच्छा, 120 ला, 100 ला देणार. लहान मुलापासून मोठ्यापर्यंत कोणी सगळेजण खाऊ शकतात. बघा बघा, हां, मेन म्हणजे शुगर डायबिटीज वाल्यांना पण चालतं. आणि ऑइल फ्री आहे. वा, आणि पफ केलेलं आहे व्हाईट. आणि हा ताईंचा नंबर आहे ना? तोच नंबर आहे ना ताई? क्यूब आहे, सुंट फ्लेवर आहे, सोप फ्लेवर आहे. अच्छा, यामध्ये पण फ्लेवर येतात? अच्छा, ओके. रागी बिस्किट आहे. अच्छा अच्छा, रागी बिस्किट दिलं आहे बघा. अरे वा, नान कटायसारखं लागतं एकदम क्रिस्पी. रागी आणि खोबरं. अच्छा, हे बघा. एकदम खुश खुश येते. ज्वारीचं काय आहे? मुरकुट. बस बस बस, सगळ्या ऑर्गॅनिक फ्लेवर आहे. हे रोस्टेड आहे, नाचणी आणि हे मुरकुट, हे चिप्स. हे कसं आहे मुरकुट? 100 रुपये. आणि चिप्स? चिप्स पण 100 रुपये. 100 रुपये. वा, हे कशाचे आहे? नाचणी. नाचणी हे साली सकट ऑर्गॅनिक गुळात बनवलेली चिप्स. हे बघा, साली सवकट बनवलेले. हे बघा, ऑर्गॅनिक चिक्की आहे. ठीक आहे, अशी चिक्की 40 रुपये. रागी बॉल्स. अच्छा, रागी बॉल बोलले तर 40 ला देईल. अरे बापा, सगळं न्यूट्रिशनयुक्त रागी बॉल. नाचणीचा लाडू. हां, नाचणीचा लाडू. राईट राईट राईट. सगळं हे राईट. खूप सुंदर आहे बघा या ताईंकडे. ही कसली चकली? मुगाची. अरे वा, मुगाची चकली. हे सुंट फ्लेवर गुळाचे क्यूब आहे. हा बघा, असा दिसतो. हा ह्या टेस्टला डायजेशनसाठी रात्री झोपताना, जेवल्यानंतर रात्री झोपताना एक क्यूब खायचा, म्हणजे हाडं मजबूत होतात, रक्त वाढतं. हे कसं आहे? हे कसं? 110 रुपये. 110 रुपये. वा, हा सोप फ्लेवर. जेवल्यानंतर बडी सोप खातो ना? हा हा, त्याच्यावर गुळ आणि बडी सोप टाकल्यावर म्हणजे आपल्याला राईट सगळं एकदम ऑर्गॅनिक वाटतं. हे आपली रॉक सॉल्ट, हिमालयन रॉक सॉल्ट. अच्छा, ओळखायची आहे तर खडे निर्माण होतात त्याच्यात आणि आपल्या ह्याच्यात असते ते भुरभुरीत असते. हा 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 हा, बघा. हे कसं आहे? 120 रुपये किलो आहे. 120 रुपये. अच्छा, अरे ही बघा, ही लकडन हळद आहे ना? लकडन हळद. अरे वा, आणि ही सगळ्यात फेमस आहे. सगळ्यात फेमस राईट. 7% पिगमेंट आहे जे आपले कॅल्शियम, आपले कॅन्सरच्या पेशी नष्ट करते. राईट राईट, गाठी वगैरे सगळे मेल्ड करते. राईट, करेक्ट करेक्ट करेक्ट. तुम्ही पहिलाच माणूस भेटला ही लकडन हळदची माहिती. बघा बघा, आणि सगळ्यात टॉप. आणि ही साऊथ वरन येते. करेक्ट करेक्ट. खूप जणांना असं वाटतं की सांगली, हिंगोळी, हळद तर आहेच, सांगलीची जी आय टॅग आहे, चांगलं आहे,
पण ही टॉप लेवलची करेक्ट 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 जास्त प्रमाणात असतात ती ही राईट राईट म्हणजे ह्याच्यात तुम्ही एक दुधातनं टाकून घेतलं तर तुम्हाला जेवढे सेल्स ऍक्टिव्ह चांगले होतील इम्युनिटी सिस्टम वाढेल राईट 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 आणि जे कॅन्सरच्या पेशीवर निर्माण होतात राईट शुद्ध देसी खांड अच्छा खांड पासून बनवलेली ब्राऊन शुगर आहे ओके 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 तुम्ही गुलाबजाम बनवा सगळे गोड पदार्थ याच्यात लाडू वगैरे खिरीत वगैरे टाकू अच्छा आणि याची काय किंमत आहे 120 120 रुपये आणि ही हळद कितील आहे हळद 220 रुपये 220 रुपये 200 ग्रॅम अच्छा 200 ग्रॅम आहे आणि यामध्ये छोटा पॅकेट पण येतं का नाही एवढंच पॅकेट आहे ओके जल अग्नि अच्छा हा ओके जल अग्नि हे असं 3 लेअर मी हे काऊचं हे बिलोरा तूप बनवलेलं अच्छा मग हे कोणत्या गाईचं आहे ताई हे बिलोरा A2 ओके आणि हे किती आहे कसं हे 700 रुपये पण इथे मी 550 550 रुपये पाव म्हणजे 3500 रुपये किलोचं पण तूप आहे म्हणजे 2000 रुपये पर्यंत गेलं ते 2000 रुपये किलो 2200 रुपये किलो बरोबर हे अभ्यंग ऑइल आहे अच्छा खूप सुंदर आणि याची काय किंमत आहे 220 रुपये हाफ जे ब्रेन दुखत मायग्रेनचा प्रॉब्लेम असतो तो आणि हे सर्दी वगैरे साठी ओके दंतमंजन अच्छा पावडर वगैरे हे काऊ फार्मचं ऑर्गॅनिक आहे म्हणजे गाईपासून ओके ओके पंचगव्य वा फेस पॅक आहे वा वा अच्छा ओके हे काय म्हणजे गुलाब जल आहे का जल आहे जल नाही अर्क पासून बनलेलं हे अच्छा इसेल्स वगैरे हा राईट एकदम ऑर्गॅनिक आहे ऑर्गॅनिक वा हे ऑर्गॅनिक हे फाउंडेशन वापरता हा हा वा ओरिजिनल फाउंडेशन आहे वा एकदम ऑर्गॅनिक म्हणजे केमिकललेस ओके काजळ ऑर्गॅनिक काजळ अच्छा ऑर्गॅनिक काजळ सुद्धा येतं ऑर्गॅनिक लिपस्टिक पण आहे वा आणि हे काय आहे संजीवनी ताईंकडे एक एक असं प्रोडक्ट आहे ना एकदम ऑर्गॅनिक आहे एकदम हिडन जॅम सारखे ताई बाहेर काढतात वा आणि खरंच ताईंचं स्टॉल जरी कॉर्नरला असलं तरी ताईंकडे बरेच सगळे असे खूप उपयुक्त अशा वस्तू आहेत या ताईंकडे अच्छा तुपापासून बनवलेली ऑर्गॅनिक लिपस्टिक अरे वा बरोबर सर्व ऑर्गॅनिक गोष्टी आहेत ना आपल्याकडे बरोबर हां वेलचीची पावडर आहे ओके जी हीटिंग होते ती होत नाही ही कितीला आहे किती 150 रुपये ₹150 अच्छा कारण मी आताच एका प्रदर्शनामध्ये गेलो होतो ना तिकडे त्या ताईंनी ना शेणी आणल्या होत्या आणि तिने सांगितलं होतं मला की शेनीवरती तुम्ही रात्री झोपताना मोबाईल ठेवून द्यायचा रेडिएशन झिरो होतो कानाला लावतो राईट हळदीपासून बनवलेलं ऑर्गॅनिक हा राईट 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 एकदम सर्व ऑर्गॅनिक असं वाटतंय मला की महालक्ष्मी सबसला चालू आहे ऑर्गॅनिक राईट राईट हे संजीवनी अर्क आहे गोमूत्रापासून बनलेलं आहे ह्याच्यात डायबिटीस 3 महिने नॉर्मल होतं तर किडनी लिव्हर फंक्शनला सगळं ह्याच्यावर अच्छा ह्या रॉक सॉल्टने तर बीपी नॉर्मल हा बीपी नॉर्मल होतं बघा बघा हे बघा आळशी सुद्धा 7 सीट्स मध्ये येतात ते ना राईट राईट हे आपण रोस्ट केलंय त्याचं ऑइल तसंच्या तसं राहिलेलं हे बघा 7 सीट सर्वात हेल्दी
हे असे प्रकारचे सगळे प्रॉडक्ट आहे या ताईंकडे. तर नक्की या या स्टॉलला व्हिजिट करा. आणि ताई तुझा नंबर कोणता आहे? 33 स्टॉल नंबर आहे. आणि हा फोन नंबर आहे ना, कॉन्टॅक्ट नंबर? कॉन्टॅक्ट. वन पीस आहेत ना? बघा वन पीस आहेत सगळ्या प्रकारचे. आणि काय प्राईस रेंज आहे ताई? 650 पासून स्टार्ट आहे. लॉंग टॉप? ओके. हा बघा हा लॉंग टॉप आहे. आणि हा कितीला? 1050 वा. आणि सगळ्या साईज उपलब्ध आहे आपल्याकडे? अरे वा. तर आई तुमच्याकडे काय आहे? भाजणीची चकली आहे का? मुखवास आहे. विदाऊट सुपारी मुखवास आहे. विदाऊट सुपारी मुखवास आहे. अच्छा. सुपारी नाही, चाट मसाला आहे. ओके. पावडर आहे, गोडा मसाला आहे, गरम मसाला आहे, लवंगी तिखट आहे, हळद आहे. सिकेपी मसाला आमचा स्पेशल आहे. अच्छा. आणि कसा मसाला? सिकेपी मसाला म्हणजे चंद्रसेनी काईस्त प्रभू ही आमची कास्ट आहे. अच्छा. त्याच्या आम्ही हा मसाला वापरतो. ओके. व्हेज नॉनव्हेज दोन्हीसाठी. आणि आपला नंबर आहे? आणि कल्याणला दुकान आहे का आपलं? नाही, घरगुती आहे. अच्छा. हां, आपण लिहिलेले तिथे सिकेपी मसाला, गोडा मसाला, हळद, गरम मसाला, लवंगी तिखट सगळं आपल्याकडे आहे. स्टॉल नंबर 20 आहे. इकडे थोडं वेगळं आपल्याला काहीतरी दिसत आहे. हे वायरचे आहेत का? वायरपासून बनवले आहे. बघा, वायर बास्केट बनवले. अच्छा, अंध मुलांनी केलेले. ओके. वा. हे बघा मित्रांनो, हे सगळं अंध मुलांनी केलेले आश्चर्य आहे. वा, खूप सुंदर केलं आहे. बघा वा. आणि हे बघा वा. आणि एकदम मजबूत आहे ते. मजबूत आहे एकदम. वा, खरंच खूप छान आहे. बघा इकडे लिहिलेलं आहे. हा हे बघा. वा वा. आणि हे सगळ्या साईजही उपलब्ध आहे. अच्छा. आणि 300 पासून 800 रुपया बघायचं आहे. हे बघा, अतिशय मजबूत आहेत, अनेक वर्ष टिकतात. हां, आणि क्वालिटी खरंच खूप. मी उचलल्या उचलल्या मला ती दिसते की क्वालिटी जी आहे ना ती एक नंबर आहे. आणि सर्वात मुख्य म्हणजे बघा मित्रांनो, अंध व्यक्तींनी बनवलेली वस्तू आहे. तर ही आपल्याला नक्कीच इथे येऊन घेतली पाहिजे आणि यांना सपोर्ट केलं पाहिजे. वा, खूप सुंदर. आणि इकडे सगळे पंचगव्यापासून बनवलेले प्रोडक्ट. गोमूत्र आणि देशी गाईचं तूप आहे. हा, हे कसं? हे 1.5 लिटरची बरणी आहे. 500 रुपये. अच्छा. गोमय धूप आहे. हा, घरामध्ये जाळण्यासाठी, मच्छर पळवण्यासाठी 35 रुपयाचा एक बॉक्स आहे. 35 रुपये. साबण आहे, याच्यामध्ये पण गोमय आणि गोमूत्र आहे. अच्छा. 60 रुपयाचा एक आहे. हे सगळे पंचगव्य प्रोडक्ट आहे. मालिश तेल आहे. गोमूत्र अर्क आहे. अच्छा. आपल्या पचनासाठी किंवा ओव्हरऑल तब्येत चांगलं करण्यासाठी, आरोग्यासाठी आहे. हे अभ्यंग तेल आहे. अभ्यंग तेल आहे. हे पाचक अर्क आहे. ओव्याचा आहे. ओव्याचा अर्क हे आपला चेहरा तहसीलदार किंवा गोरा करण्यासाठी आहे. अच्छा. इन्स्टंट हे अँटीफंगल आहे. अँटीफंगल दंतमंजन आहे. अच्छा, दंतमंजन सुद्धा आहे. अँटीडेंट. अच्छा, अँटीडेंट. वा, सगळं काही उपलब्ध आहे. पंचगव्य प्रोडक्ट आणि सगळे पंचगव्य प्रोडक्ट आहे. बघा किती सुंदर आहे. बघा, पंचगव्य प्रोडक्ट आहे. वा. हे आता आमच्याकडे काही जे उशिरा अंधत्व ज्यांना येतं, हा, असे दोन ग्रॅज्युएट मुलं माझ्यासोबत काम करतात. ओके. त्यांनी बनवलेले हे ॲलोवेराचे हँडमेड सोप्स आहे. ओ, ग्रेट. आणि सुगंधी परफ्युम्स. वा. आणि ह्या कसा? हा कसा? वयाच्या खूप उशिरा, म्हणजे ग्रॅज्युएशन नंतरच ब्लाइंड झाली. ओके. आता ते जगण्यासाठी धडपडत आहे. ओके. ओ, ग्रेट. हे त्यांनीच केलेले. ग्रेट. बघा मित्रांनो, त्याची कच्च्या मालाची खरेदी करतात, ते बनवायला शिकले. वा. आणि मग त्यांनी हे ऑर्गॅनिक सोप बनवायला स्टार्ट केले. वा. आणि दादा, आपला काही नंबर आहे का? कॉन्टॅक्ट नंबर? आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर लगेच. बघा, व्हिजिटिंग कार्डसुद्धा आहे ह्या दादांचं. ते बघा, आपण एक व्हिजिटिंग कार्ड घेतलेलं आहे आणि हा नंबर आहे ह्या दादांचा. आणि तुम्ही ह्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला यापैकी काही रिक्वायरमेंट असेल तर. आणि खरंच हे आश्चर्य आहे की एवढ्या सुंदर वस्तू आहे ना, हे अंध व्यक्तींनी बनवलेल्या वस्तू आहेत. खरंच आश्चर्यजनक आहे पण खूप सुंदर आहे. खरंच खूप खूप धन्यवाद दादा. दोन लोकांसाठी आहे. अच्छा. आणि काय किंमत आहे यांची? 2800 रुपये. आणि हा टेबल आहे, फोल्डिंग टेबल आहे. हा फोल्डिंग टेबल आहे का? अरे वा. 5-6 प्रकार होते. 5-6 प्रकार. एकदम कॉम्पॅक्ट आहे, म्हणजे
अच्छा, अशा प्रकारे तुम्ही ट्रॅव्हलिंगला घेऊनही जाऊ शकता इकडे गाडीमध्ये आरामात बसतो डिक्कीमध्ये. हां राईट राईट, खूप छान. आणि इझी टू यूज आहे. हा टिपॉय झाला. राईट राईट, चहा पाणी वगैरे साठी. अरे अरे वा, हे बघा दादा उभे राहिले. वा मजबूत आहे, म्हणजे क्वालिटी मजबूत आहे. आणि कशाचा बनलंय हे दादा? ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम आहे ना. ओके, हे बघा अशा प्रकारे तुम्ही अभ्यास वगैरे करण्यासाठी पण हे छान टेबल झाला. लहान मुलांसाठी स्टडी टेबल पण बनवू शकतो. वा हे बघा, वा खूप सुंदर. कॅरम वगैरे खेळू शकता. मल्टी यूज आहे त्याचे. हा हा, अरे वा वा, सनबाद वगैरे घेतात ते त्यासाठी. वा वा, खूप छान आहे बघा. मल्टी यूज आहे या टेबल. सहज कळत नाही, पण आता दादाने डेमो दाखवल्यानंतर आपल्याला कळलं की कशा प्रकारे तुम्ही याचा यूज करू शकता. वा एकदम वन टाईम इन्व्हेस्टमेंट. हां हे पण बनवू शकता. वा अरे वा वा, खूप छान. आणि याची काय किंमत आहे दादा? याची प्राईस 9500 आहे. 9500 रुपये डिस्काउंट आहे. 6500 प्रीमियम डिलिव्हरी. 6500? अरे वा, फक्त इथे बुकिंग करायची. वा आणि याची काय वॉरंटी वगैरे असते? दोन वर्षाची वॉरंटी आहे. अच्छा अच्छा. वा, स्टॉल नंबर 17 नंबर स्टॉल आहे बघा. केपी इंजिनिअरिंग. हे सगळं आपण स्वतःच बनवलेलं आहे का? हे बघा इकडे दादाने ना सगळे फोटोही डिस्प्ले केलेले आणि याच्याबरोबर छत्रीही फ्री मिळेल. वा सगळं उन्हाळा येतोय त्यासाठी शरबत आहे. आणि काय प्राइस रेंज आहे ताई? 220 ला आहे आणि कुठले कुठले 260 ला पण आहे. अच्छा अच्छा. कोकम आहे 220 चा आहे. ओके, हे एक कप घ्यायचं, त्याला 5 कप पाणी घालायचं. 5 कप पाणी घालायचं. ओके, ही शिकंजी आहे, दालचिनी वगैरे मसाले आहेत पोटाच्या थंडाव्यासाठी. ओके, हे लिचीच आहे. हा, हे ब्लूबेरी आहे, हे रोज आहे, कैरी पन्ह पण आहे आपल्याकडे घरचं कैऱ्यांपासून बनवलेलं. ओके, हे जिरा मसाला आहे. जिरा मसाला, बरोबर. आणि हे शुगर फ्री आवळा. ओके, शुगर फ्री आहे म्हणजे डायबिटीज वाल्यांसाठी पण चांगलं. पेरू. अच्छा, लाल पेरूच. हा, लाल पेरूच आहे. आणि हे वाले ते द्राक्षांचं आहे, काळ्या द्राक्षांचं. अच्छा, मनुका मनुका. आणि हे हर्बल डिलाइट आहे. हे पंचरस म्हणजे हे आपलं लेमन आहे, जिंजर आहे, आवळा आहे आणि पुदिना तुळस आहे. ओके, मिक्स आहे. हे सर्व एक कप घ्यायचं, त्याला 5 कप पाणी घालायचं. अच्छा, आणि याची काय प्राइस रेंज काय आहे तरी? एक स्टार्टिंग 220 260 पर्यंत आहे बघा. हे गावचे कडधान्य आहेत आपले. गावचे मटकी आहे, काळे मूग आहेत आणि कडवे वाल आहेत. अच्छा, हे बघा काळे मूग आहे. आपण हिरवे मूग पाहिले असतील, पण काळे मूग आहे. हे गावचे आपण मीठ पाणी लावून सुकवलेले आहेत कडवे. अच्छा, आणि पापड आहे, उडीद लसूण जिरं मिरची. वा, आपण कोणत्या गावून आलात? पालीवर. पालीवर. वा खूप छान आहे बघा. आणि हा ताईंचा नंबर आहे. पण या ताईंकडे हेअर एसेसरीज आहे ना ताई? अच्छा, आता हे लग्नासाठी सर्वात जास्त. राईट राईट, पटकन घालून निघून जाऊ शकतो बघा. लचर. अच्छा लचर, आंबाड्याची जाळी वगैरे आहे बघा. सर्व गजरे. अच्छा, गजरे सुद्धा आहे बघा. आणि कशाचे बनलेले गजरे? कळ्यांचे. कापडी फुले. कापडी फुले. अच्छा, वॉशेबल आहे म्हणजे. ओके, आणि याची काय किंमत आहे? 40 रुपये. खूप छान आहे बघा, खूप सुंदर असं कलेक्शन आहे लग्नासाठी स्पेशली. बघा हे स्वतः बनवतात ताई. वा खूप सुंदर. आणि आपला स्टॉल क्रमांक किती? 11 ना ताई? 11. ठीक आहे. भाजणीची चकली. अच्छा, आणि भाकरी आहे ना? हे बघा ही भाकरी आहे ना, ही पापडासारखी भाजी आहे ना. आणि 2 ते 3 महिने भाजी. राईट. आणि ही कशाची बनलेली आहे? बाजरीची. चिकन बिकनच्या वाश्यासोबत असं कुसकवून खाण्यासाठी खूप छान लागते. काय आणि ही कशी? 60 रुपये 5 पीस. आणि हे ज्वारीची. ही ज्वारीची आहे. आणि ही कशी?
50 ला आणि शेंगदाणा चटणी, शेंगदाणा चटणी आहे आणि ही पूड चटणी, पूड चटणी आहे. ओके बघा, म्हणजे हे जास्त करून कर्नाटक आणि महाराष्ट्र आणि मद्रासी लोक पण खातात, साऊथ साऊथ लोक जास्त खातात. वा, आणि आपला स्टॉल क्रमांक किती आहे? 10. आपण सोलापूरहून आहात. अच्छा, खूप छान, थँक्यू. मेथीचे आहे. अच्छा, मेथीचे. ओके, नाचणीचे, खजूर ड्रायफ्रूट, गुळ. हा बरोबर, डिंक लाडू आहे, 7 seeds. वा, अच्छा, कॉम्बो पॅक आहे सर्व. हा बेसन आहे, काळ्या तिळाचा लाडू, फ्लॅक्सीड आहे. वा, खूप छान. आणि हे काय काय? काळ्या तिळाचे लाडू आहे. वा, आणि हे बघा, चिरोटे सुद्धा आणलेले आहेत बघा. हे बघा, वा, मेथीची रोटी आहे. हो, ह्यामध्ये पण प्रकार आहेत. ओके, वा. आणि हे मैद्याचे बनवून त्यावर स्लाइट 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 ऍड करून बनवतात ना. आणि हे चॉकलेट आहे, 4 फ्लेवरचे चॉकलेट. आणि हे चॉकलेट्स आहे बघा, ओरिओ आहे, पान आहे. ओके, कॅनबेरी. वा, खूप छान. आणि याची काय किंमत आहे चिरोट्यांची? 130. ओके, आणि 150. आणि हे लाडू स्टार्टिंग प्राईस काय आहे? 130 पासून. वा, खूप छान आहे बघा, सर्व हेल्दी कॉन्सेप्ट घेऊन आलेले. हे बघा, फ्लॅक्सीड लाडू, फ्लॅक्सीड म्हणजे ते अळशी. सर्व हेल्दी कॉन्सेप्ट आहे, तर नक्की व्हिजिट करा या स्टॉलला. आणि हा ताईंचा नंबर आहे बघा. आणि स्टॉल क्रमांक किती आहे ताई आपला? 8 नंबर. मनुक आहे. आणि दादा आपण कुठून आलात? नाशिक. नाशिकवर. बघा, नाशिकचे मनुक हे फेमसच आहेत. हो, आणि ते आपण आणलेले आहेत. आणि हे कसे? 300 रुपयाला अर्धा किलो. वा, खूप छान, थँक्यू दादा. आणि इकडे आलो ना आपण, इकडे या दादांकडे ना टी शर्ट आहे ना, टी शर्ट होळीसाठी स्पेशल टी शर्ट आहे का? गाउन्स आहेत, इमिटेशन ज्वेलरी आहे. अच्छा, आणि हे कसे आहे टी शर्ट? टी शर्ट आहे 130 ला. 130 ला? 10-12-14, 5-6 वर्षापर्यंत, 6-7 वर्षापर्यंत, तशा प्रकारचे टी शर्ट आहे. वा, इमिटेशन ज्वेलरी आहे आपल्याकडे. अच्छा, हे टुशीचे प्रकार आहेत ना? सगळे टुशीचे आहेत, चॉकर बोलतात. चॉकर आणि टुशी म्हणून कंपनी आहे बोरोलीला, त्यांचे. अच्छा अच्छा, सगळे हँडमेड आहे. आणि हे किती प्राइस पासून चालू आहे? 180 ला. कोणत्याही घ्या 180, कोणतेही घ्या 180. 350 ला 3 असं कंपनी आहे. अरे वा वा, खूप छान. आणि इथे आपल्याकडे 90s आहे ना? 90 आहे, राऊंड्स आहे. बरोबर, लहान मुलांचे कपडे. बरोबर, आणि सगळ्या साईज उपलब्ध आहे आपल्याकडे ना? साईज मिळतील, पॅटर्न मिळेल. वा वा, खूप छान. बरोबर, दादांकडे बरंच कलेक्शन आहे. नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. आणि स्टॉल क्रमांक किती आहे दादा? 6 नंबर. मी आहे गोव्याचा. सगळं आहे सामान इकडचं, कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडीचं आहे सगळं. वेंगुर्ला, कुडाळ, कणकवली, सावंतवाडी. सर, आपल्याकडे असतात लाडू, लाडू, कांड्याचा लाडू वगैरे, मालवणी खाजा असतो आपल्या. मालवणी खाजा आहे बघा, मालवणी, गुळ, अद्रक वगैरे घातलेला मालवणी खाजा. लोकवेंचा ना दादा? हा, यांचा आपला, लोकऱ्यांचा. लोकऱ्यांचा ना? 50 रुपये. 50 रुपये एमआरपी. वा, खूप छान. त्याच्यानंतर लाल पोहे, उपडे तांदूळ, उपडे तांदूळ आहे. सगळ्या प्रकारची पीठ आहेत. वा, थाली पीठ आहे, गावण पीठ आहे. राजा म्हणजे कोकणात काजू, सांबा आणि काजू वाचून, आणि काजू, काजू राईट. आंबे आताच येत. आणि त्याचा हा मँगो रस, आंबा वडी सुद्धा आहे बघा. आणि प्रेझेंटेशन खूप छान आहे रे, पॅकिंग वगैरे व्यवस्थित पॅकिंग केलीस. आणि इव्हन हा आंब्याचा रस आहे आपल्याकडे. आंब्याचा रस आहे बघा, 10 किलोचा आंब्याचा रस आहे जवळजवळ. अल्फॉन्सो मँगोचा आहे तो पण. आपूस आंबा, कोकम सर, कोकम आहेत, कोकम आहे, सोला आहे, चिंच आहे, कोकम सरबत. हा, कोकम त्याच्यामध्ये काळी मिरी पावडर, ओवा, जिरा सगळं ऍड आहे, शुगर वगैरे. तुम्हाला फक्त दादा थंड पाणी किंवा सोडा टाकायचं आहे, किंवा सोडा. 1/2 लिटरचं पॅकेट आहे, 1/2 लिटरचं आहे, पण हे होणार कॅपॅसिटी 4 लिटर होणार. कॅपॅसिटी 4 लिटर आहे, पण थोडं थोडं करून 4 लिटरची कॅपॅसिटी आहे त्याची. असं त्यामध्ये कोकम आगळ वगैरे सगळ्या प्रकारची ज्युसेस वगैरे आहेत, पिठा आहेत, चेंगकटण्या आहेत आपल्याकडे. ही भरलेली मिरची, हा बघा, ही शॅलो फ्राय फक्त करायची असते, शॅलो फ्राय करून खायची आहे. बघा बघा, खूप काय काय आहे तुझ्याकडे.
पूर्ण कोकण मेवा आणलेला आहे व्यवस्थित. बऱ्यापैकी एक 50 ते 60 प्रोडक्ट आहेत आपल्याकडे. हे बघा कोकणी मेवा स्टॉल आहे आणि स्टॉल नंबर 5. ओके चालेल. आणि तुझा नंबर काय आहे दादा? 9869821812. आणि आपलं दादरला दुकान आहे शिवाजी पार्कला. अच्छा, कधी काही असेल तरी त्या नंबरवर तुम्ही. कुठे दुकान आहे दादा? शिवाजी पार्क सिटी लाईट सिनेमा आहे त्याच्या गल्लीत आहे ना. आपल्याला शासनाने दिलेला एक टेम्पो आहे बेरोजगार लोकांसाठी. अच्छा, त्या टेम्पो मध्ये आपलं दुकान आहे. अच्छा, त्यावेळी कोकण मेवाच असतो. सगळं 170 ते 180 प्रोडक्ट आहे तिथे त्या गाडीवरती आपल्याकडे. लहान लहान मुलांनी बनवलेलं आहे. हे कशाहून बनवलं? अच्छा, पेपर रोलने बनवलं. अरे वा, म्हणजे वेस्ट पासून बनवलेलं आहे ना. खूप सुंदर सुंदर बनवलेलं बघा. बघा हे लहान मुलांनी. कितवीला आहेस का तू? दुसरीला. अरे वा, खूप सुंदर बनवलंस. कीप इट अप. अरे वा, हे राम मंदिर आहे. खूप सुंदर असं बनवलं बघा या. वा, ते 13 इयरची आहेस तू. काय कला आहे सुंदर सुंदर. हे बघा प्लेट आहे. वा, इनोव्हेटिव्ह माइंड आहे रे तुमचं. खूप छान. हे बघा बॉटल्सपासून बनवलेलं आहे. ओ ग्रेट. वा ग्रेट. हे बघा यांनी शिवपिंडी बनवली. अरे वा, खूप छान. खूप 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 छान छान बनवलेलं आहे बघा. ओ हे बघा शेलपासून बनवलं. कोकोनट शेल ना हे. तुम्ही स्वतः बनवलं सगळं? अरे वा, बघा वेस्टपासून बनवलेलं आणि बघा बॉटल बनवली. खूप छान छान आहे. खरंच मानलं पाहिजे तुम्हाला. वा, बघा चरखा बनवलं ना. चरखा बनवलं बघा. वा बघा या सगळ्या लहान मुलांनी ना एकशे एक असं बनवलेलं आहे. खरंच खूप छान आहे. हे बघा. वा, तुझं नाव काय? खूप छान आहे. बघा इकडे पण बघूया. इकडे पण लावलेलं आहे बघा. बॉटल्स वगैरे बनवले आहे बघा. खूप छान आहे बघा. वॉल हँगिंग बनवले आहे. तू बनवलंस आणि आईने हेल्प केली. वा, प्रामाणिकपणा बघा. खूप छान. लेटर बॉक्स बनवलं आहे बघा. वाव ग्रेट. बघा वेलकम वगैरे बनवलं आहे आणि सगळं वेस्टपासून बनवलेलं आहे ना सगळं. खूप छान आहे बघा. तिने पूर्ण वावली डिझाईन केलेली आहे ना. वावली प्रिंट. हो हे रॉबर्ट. खूप छान आहे. हे कशापासून बनलं आहे? हा मिठाईच्या बॉक्स. मिठाईच्या बॉक्सचा यूज केला आहेस. वाव ग्रेट. खरंच खूप छान आहे. ओ गणपती बाप्पा. वा खूप सुंदर. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण या लोकांनी काय कला दाखवली आहे. हे बघा मित्रांनो काय सुंदर सुंदर बनवले नाही आणि खरंच हे आपल्याला सुद्धा जमणार नाही एवढं सुंदर सुंदर या लोकांनी बनवलेलं आहे. वा आपले माजी खासदार डॉक्टर संजीवजी नाईक यांचं आजच्या 3 वर्षाला आगमन झालं. हे बघा मित्रांनो आता जे आपण पाहिलं ना हे होतं टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धा. ही आज आयोजित करण्यात आली 5 वाजता. हे सगळं आपण पाहिलेलं आहे मित्रांनो आणि खूप सुंदर बनवलेलं आहे लहान मुलांनी. तसे बहुज इथे कार्यक्रमसुद्धा आहे आणि इथे तुम्ही व्हिडिओला पॉज करून पाहूही शकता.
10 मार्चपासून सुरुवात झालेली आहे आणि ती 17 मार्चपर्यंत आहे, आणि वेळ जी आहे ना सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे. पण मी सांगेल तुम्हाला संध्याकाळीच या, कारण सर्वे स्टॉल जे आहे ना सायंकाळी लागतात. तर तुम्ही सायंकाळीच्या वेळी व्हिजिट करा, संध्याकाळी अराउंड 5 वाजता या, त्या सर्वे स्टॉल लागलेले असत. कंदी पेढे आहे बघा या दादांकडे. आणि कसे आहेत दादा? 120, 130, 150. अच्छा. आणि हा कुंदा आहे ना, बेळगावचा फेमस कुंदा बघा, बेळगावचा फेमस. आणि हे कंदी पेढे. वा, किती शुगर फ्री आहे. अरे वा, हे बघा दादांनी पण शुगर फ्री आणलेले. वा, खूप छान. सोनपापडे फक्त 30 रुपयाला. अच्छा. ओके. आणि फालुदा मिक्स वगैरे. अच्छा. ओके. आणि याची काय किंमत आहे? ड्रायफ्रूट 80 रुपये. ओके. अच्छा, होममेड ज्यूस आहे. वा, अमेरिकन आईस्क्रीम. अरे वा, आईस्क्रीम होतो ज्यूस. अच्छा. ओके. आणि हे कसं घ्यायचं डायरेक्ट? अच्छा, दुधात न घ्यायचं. ओके. हा, गर्मीमध्ये. बघा बघा. आणि याची काय किंमत आहे ताई? फक्त 150. हो हो, लहानपणाची आठवण. राईट 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 राईट. खूप छान. अच्छा. आणि इथे डोनट्स आहे. वा, होममेड डोनट्स. खूप छान. शाही पान. शाही पान. वा, चॉकलेट आलं. शाही पान. शाही पान चॉकलेट. हे आमचे बॉक्स बॉक्स. अच्छा. ओके. म्हणजे ताईंकडे एकदम वेगळे असे व्हरायटी आहे. वा, खूप छान. जेलीस सुद्धा आहे बघा. पान पसंद आहे बरंच काही. हा, आता आहे भागवत चाललंय ते सर्व आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि तुमचं स्टॉल क्रमांक किती आहे? 2 दोन. नमस्कार दादा, कसे आहात? मजे. व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलेलंच असाल क्रिस्टल मधले पॅटर्न. आता नवीन आलेली पॅटर्न तुम्हाला काही दाखवतो. या मॅग्नेटिक लॉक मध्ये हा न्यू पॅटर्न आलेला आहे. या न्यू पॅटर्न मध्ये बघा, इथे अशी 5 पदरी पदक आहे. ओके. हा बघा, इथे हा सिंगल लाईन. हा बघा बाई, पाच पदवी डिझाईन दिली. आता तुम्ही हेही बघून घ्या. हो, अशा पद्धतीने त्याचा यूज करू शकता. वा, एकाच ह्याचे असे तवेने आपण यूज करू शकतो. 3 पद्धतीत होता ते बघा. 3 पद्धती. 5 पदरीचा असा पूर्ण पॅच आहे. हा, पॅच आहे. सिंगल यूज करायचा असेल तर तुम्ही असाही यूज करू शकता. वा, आणि याची काय किंमत आहे? 1000 पण तुम्हाला लेस करून मिळणार. वा, खूप छान. पण तुम्हाला कलर्स आलेले आहेत. हे 2 कलर्स आहेत. आणि हे तर तुम्ही बघितलेलं आहे. राईट राईट. एक बीट्स मध्ये आहे, क्रिस्टल बरोबर मोती आहे, एक क्रिस्टल बरोबर ग्लास बीट आहे. हे स्टोन आणि क्रिस्टल मिक्स आहे. हे प्लेन क्रिस्टल आहे. अच्छा. वा, खूप सुंदर. वा, थँक्यू. आणि सगळ्या प्रकार. आणि इकडे हे आपलं कोवियंग आहे ना? हे आर्टिफिशियल कोरिया पॅटर्न. आर्टिफिशियल कोरिया पॅटर्न बीट्स मध्ये आहे. क्रिस्टल बीट्स. आता तुम्हाला एक नवीन पॅटर्न दाखवतो. हे तुम्ही पाहिलं नसेल, हे क्रिस्टलचे रिंग्स आहे. वा, हे आपण बघा कसे आहेत. एक काही स्टोन तुम्हाला चिपकवलेला येणार नाही. सगळं सेट केलेलं आहे. पॅकिंग स्टोन सेट केलेलं आहे व्यवस्थित. तुम्हाला पाणी लागू दे, घाम लागू दे, काही होणार नाही. वेगवेगळे न्यू पॅटर्न. खूप छान, खूप छान. मल्टी कलर मध्ये पण आलेला आहे. हे मागच्या व्हिडिओ मध्ये नव्हते. हे नव्हते, हे काहीतरी नवीन आहे. नवीन आहे. याच्यात तुम्हाला एकदम स्लिम पाहिजे तर स्लिम पण आहेत. हे सर्व जी क्वालिटी आहे एकदम ब्रँडेड आहे. हो. वा, कोरियन पॅटर्न. तुम्ही इंटरनली पार्ट जे बघू शकता. बघा, सगळे वेल्डिंग केलेले आहेत. खूप छान आहे कलेक्शन. आता नवीन व्हरायटी बघत आलेली आहे. नवीन नवीन आलेले. आणि बीड्स हे तर आहेतच. आपलं मध्ये पण आहे. शिवाय तुम्ही मोत्याची माळ आणलेली आहे नवीन. एकदम फुल लेंथ आहे. तुम्ही एकाच वेळेला अशी 3 लेअर मध्ये यूज करू शकता. ही बघा. हो, ग्रेट. जापनीज पर्ल्स असल्यामुळे ते खराब व्हायची काही चिंता नाही. त्याचं एक अलग वगैरे काही निघत नाही ना? काही नाही. अजिबात. आणि हे बघा, हे जे मेटल जे आहे ना ते तुम्ही आधी मध्ये कधीतरी वापरलात ना जाताना, तर त्याची लाईफ चांगली आहे. मोत्याची काही प्रॉब्लेमच नाही आहे.
त्यामध्ये तुम्हाला असे कलर्स मिळतील, कलर्स मिळतील, बरेच कलर तीन शेडेड आहे, खूप कलर आहे, डबल शेड आहे, वा याच्यामध्ये पण व्हरायटी आलेली आहे. याच्यामध्ये क्रिस्टल बरोबर बारीक मोती पाहिजे ते पण आहे, आणि तुम्हाला प्लेन जर दोन क्रिस्टल पाहिजे ते पण आहे. वा खूप छान आहे, बरीच व्हरायटी आलेली आहे दादांकडे. हा स्टॉल क्रमांक आहे 3, नक्की येऊन या स्टॉलला व्हिजिट करा. धन्यवाद. थँक्यू दादा. धन्यवाद. आणि कसं आहे नायबाकट कसा? 1200 रुपये. वा हे बघा विविध प्रकारचे ड्रेस आणि ते वाले ड्रेस मटेरियल 3 पीस आहेत ते. ओके. आणि हे शेवटी आहे ते वन पीस आहे. वन पीस आहे, सगळे वन पीस आहेत ना. आणि ह्याची काय प्राईस रेंज पासून स्टार्ट होतं? 750 पासून स्टार्ट आहे. अच्छा, ना सगळं नाचणी पीठ आणि गावणे पीठ आहे. भाजणीच्या चकल्या, भाजणीच्या चकल्या आहेत ना त्या, गव्हाची चकली आहे. ओके. आणि कशी? 140 पाव किलो आहे. अच्छा, आणि गोष्टेट चिवडा आहे ना. ओके ओके, चालेल. थँक्यू. हो, राजस्थानी. राजस्थान. आणि काय प्राईस रेंज पासून आहे? 200 पासून स्टार्ट आहे. 250-300 स्टॉल क्रमांक 46 वरती आलोत आपण. तर ताई काय कलेक्शन आहे आपल्याकडे? सगळे साऊथ चे तमिळनाडू. अच्छा, साऊथ च कलेक्शन आहे. राईट. आपण एखादी पाहूया. कतान सिल्क मध्ये. अच्छा, हे कतान सिल्क मध्ये. ढाका सिल्क मध्ये. बघा, हे ढाका सिल्क मध्ये. हे बघा. वा, आणि याची काय प्राईस रेंज आहे? 3200 ची. आणि आता कसं लग्नाचा सीझन आहे. हो. कांजीवरम आहे. प्युअर सिल्क आहे. अच्छा, कांजीवरमची काय किंमत आहे? कांजीवरम आहे. वा, धर्मावरम सिल्क आहे. अरे वा. हो, ही पैठणी आहे का? ही पेशवाई. पेशवाई. अच्छा, बघा, ही पेशवाई सुद्धा आहे. आणि ही काय किंमत आहे? 4500. ओ ग्रेट. वा, खूप सुंदर कलर आहे बघा. वा, खूप सुंदर आहे. मीडियम हे आहे ना, बॉर्डर आहे त्याची. मीडियम बॉर्डर आहे, छोटी बॉर्डर आहे. एकदम हलकी आणि लाईट वेट. हलकी आणि लाईट. ओके. आणि कांजीवरम मध्ये. अच्छा, कांजीवरम मध्ये. आणि ही काय प्राइस रेंज पासून स्टार्ट होते? 3500. मोठी काट आहे ना. वा, बँगलोर सिल्क मध्ये कलमकारी आहे बघा. वा, यामध्ये शाईन पण भरपूर आहे. खूप सुंदर असं कलेक्शन आहे या ताईंकडे. हा, डोला सिल्क सुद्धा आले. लाईट वेट वाईट डेली वेग. आता जसा उन्हाळा येतोय त्यासाठी प्युअर मधुराई कॉटन सुद्धा आहे बघा इकडे. असे बरेच कलेक्शन आहे या ताईंच्या स्टॉल वरती. नक्की विजिट करा, 46 नंबर स्टॉल आहे. थँक्यू ताई. हे बघा, या ताईंकडे ना ज्वेलरी आहे आणि एकदम स्वस्त असतात. ताई काय प्राईस पासून स्टार्ट होतं ते? 200. फक्त 200. वा, या स्टॉलमध्ये सगळे कमी प्राईस आहेत. हे बघा, आणि हे जगमन सिल्वर आहे का? सर्व जगमन सिल्वर आहे. वा, स्टोनमध्ये. आणि बघा, स्टोनमध्ये सुद्धा आहे बघा. आणि हे रिंग आहे ना, कोरियन. आणि कोरियन इयरिंग सुद्धा आहे बघा. वा, खूप सुंदर. आणि ही काय प्राईस रेंज पासून स्टार्ट होतं? 50. एक नंबर. आणि हे सेट असं वेगवेगळे सगळं वेगवेगळे सेट आहे. 250. अच्छा, 150. एवढ्या कमी किमतीमध्ये आपल्याकडे कसं काय मिळतं एवढं? मी आता एवढे स्टॉल पाहतो ना, तिकडे महागच असतं. महागच असतं. आमचं स्टार्टअप आहे. अच्छा, तुमचं स्टार्टअप आहे. वा वा, तर या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. हे बघा, इमिटेशन ज्वेलरी आहे या ताईंची. आणि हा नंबर आहे. आणि स्टॉल क्रमांक किती आहे ताई? 52 नंबर. थँक्यू. बघा इकडे ना पुस्तकाचे सुद्धा स्टॉल आहे बघा इकडे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन. आय एम प्राऊड टू बी एन इंडियन. बाय बाय.